नमस्कार, मी सुवर्णा जोशी. नमस्कार, मी रेणुका. या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वृत्तमालिका आहे ती नुकसानीचा पंचनामा, अशी शेतकऱ्याचा आवाज कृषीमंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत पोचवायचा आहे, या प्रशासनापर्यंत पोचवायचा आहे. तो या कारणासाठी, कारण महाराष्ट्रभरात परतीच्या पावसाने किंवा गेले 2-2.5 महिने जो अतिपाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे, हातचं पीक वाया गेलेलं आहे, आणि आता पुढे करायचं काय असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. आणि म्हणूनच राज्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय, सरकार दरबारी पोचवतंय, कारण परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. मोठं नुकसान या पावसामुळे झालंय, कारण हातातोंडाशी आलेलं पीकच अक्षरशः पावसात उद्ध्वस्त होत आहे. वाशिम जिल्ह्यात खरीपाचं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकाचं परतीच्या पावसानं प्रचंड नुकसान झालंय, आणि या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरचं कापणी करून ठेवलेलं सोयाबीन भिजून गेलंय. शासनानं नुकसानीचे निकष बदलण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेकडो एकरवरचा शेतात असलेल्या पिकांचं नुकसान झालंय. ऐन काढणीच्या वेळी पावसाचा तडाखा बसलाय, त्यामुळे सोयाबीनसह ऊस आणि टोमॅटोचंही नुकसान झालंय. तर अंतिम टप्प्यामध्ये आणि काढणीच्या वेळी पावसानं केलेल्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना मोठा बसलाय किंवा तो सहन करावा लागलाय. सांगली जिल्ह्यात सुद्धा परतीच्या पावसानं तडाखा दिलाय. पिकं आणि भाजीपाल्यांचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हिरावून घेतलंय. मेहनत सगळी पाण्यात गेलेली आहे, त्यामुळे वाशिम, लातूर आणि सांगलीतील दृश्य आपण बघतो आहोत. शेतकरी पुरता पिचून गेलाय. आणि सुवर्णा, ही तर व्यथा आहेच, पण उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊयात, कारण सीना कोळेगाव धरणामधून विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे सतर्कतेचा इशारा तिथे देण्यात आलाय. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातली सगळी धरणं आता भरण्याच्या मार्गावर आहेत. बेनितुरा नदीला आता पूर आलाय, तिथली काय परिस्थिती आहे आपण बघतोय. पुराचं पाणी शहरातल्या सखल भागात शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रस्त्याच्या डिव्हायडरच्या बाजूला जो एखाद दुसरा फूट अंतर असतो तेवढाच त्याच फुटावर पाणी दिसत नाही, पण बाकी उजव्या आणि डाव्या दोन्हीकडे पाणी दिसतंय. त्याला प्रवाहही खूप आहे. बाईक किंवा छोट्या छोट्या गाड्या वाहून जाताना सुद्धा आपण पाहू शकतोय. अधिक माहिती घेणार आहोत बालाजी निर्फळ, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. बालाजी, आत्ताचे काय अपडेट सांगता येतील? कारण मोठ्या प्रमाणात पाऊस तर आहेच आणि बेनितुरा नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला दिसतोय. आत्ताचे काय अपडेट सांगाल? एकूण जर बघितलं तर काल हवामान खात्याने जो इशारा दिला होता त्यानुसार तो इशारा तंतोतंत खरा ठरला आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रीपासून जो आहे तो पाऊस सुरू आहे. थोडीशी विश्रांती आता पावसाने घेतलेली आहे, मात्र रात्री जो पाऊस झालाय उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तालुक्यात हा पाऊस झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं परांडा तालुक्यातील मुख्य जे सीना कोळेगाव धरण जे आहे ते धरण रात्रीच भरलं होतं आणि रात्री 12 या धरणाचे 2 दरवाजे पाण्यात विसर्ग वाढल्याने उघडावे लागले. निसर्ग जास्त वाढत असल्याने सकाळी या धरणाचे 2 म्हणजे 4 दरवाजे आतापर्यंत धरणाचे उघडलेले आहेत आणि यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणि ह्या विसर्ग सुरू असल्याने पाण्यात धरणात आवक जी आहे ती आणखी वाढतच असल्यामुळं सतर्कतेची जी खाली जी गावं आहेत धरणाकाठची त्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा काही प्रमाणात देण्यात आलेला आहे. तर दुसरं बघितलं तर उमरगा जो तालुका आहे त्या उमरगा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. बेनितुरा असेल किंवा माकणी धरण जे आहे ते माकणी धरण सुद्धा भरलेलं आहे आणि बेनितुरा नदीचा जो पूर आहे त्या पुराचं पाणी उमरगा शहरात घुसलं होतं. त्यामध्ये शाळा असतील, कॉलेज असतील या सुद्धा परिसरात पाणी गेलेलं आहे, त्यामुळे काही ठिकाणी निश्चितच घराचं नुकसान देखील झालेलं आहे. दुसरं बघितलं तर सोयाबीनचा हंगाम सध्या सुरू आहे आणि सोयाबीन काढणीला आलेला आहे आणि हे सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांनी काही रानात खळी केली आहे किंवा सोयाबीन असं बाजूला काढून ठेवले त्या सुद्धा त्याच्यावरती सोयाबीनवरती या पावसाच्या पाण्याचं नुकसान झालेलं आहे. वरून पावसाचं पाणी आणि खालून पाणी वाहत आहे अशी परिस्थिती सोयाबीनच आहे. अगदी खरंय बालाजी, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे पूर देखील आलेला आपण बघतोय. सगळी धरणं आता भरण्याच्या मार्गावर आहेत. सुवर्ण, सोलापूरकडे जाऊया. नक्की. पुढची आपण बातमी बघतोय सोलापुरातून. कर्नाटक सीमेवरील बोरी नदीला पूर आल्यानं राज्याच्या दक्षिणेकडील संपर्क तुटलाय. सोबतच सोलापूर गुलबर्गाला जोडणारा महामार्ग सुद्धा ठप्प झालेला आहे. तिथली वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे लोकांचेही मोठे हाल होत आहेत. आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी सोलापूरमधून आलेली. आपण दृश्यांमध्ये स्पष्ट बघतोय की कशा रीतीनं या बोरी नदीला एकीकडे पूर आलाय, त्याच्यामुळे राज्याच्या दक्षिणेकडचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आणि इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय की महाराष्ट्र कर्नाटक मधली वाहतूक आता ठप्प होते की काय असा प्रश्न सध्या आहे. कारण सोलापूर गुलबर्ग्याला जोडणारा महामार्ग आता ठप्प झालाय सगळं आहे, त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाचे अपडेट्स सोलापूरमधून आलेले. वाहतूक ठप्प झाली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात इथे पूर आलेला
आपण बघतो आहोत. सोलापूर गुलबर्गाकडे जाण्यासाठी जर तुमची तयारी म्हणजे तुम्ही जर तयारी करत असाल तर आत्ताच्या क्षणाची ही एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र कर्नाटकातून आलेली. या मार्गावरून तुम्ही जाणार असाल तर सोलापूर गुलबर्ग्याला जोडणारा मार्ग आता ठप्प झालेला आहे. एका बाजूला शेतीचं तर मोठं नुकसान झालंच आहे. गेल्या 2.5 महिन्यांमध्ये जो काही पाऊस पडलाय पण आता तर गेले 2 दिवस जो काही पाऊस पडतो आहे किंवा पाऊस पडणार आहे असा इशारा देण्यात आलाय त्याने काय परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये उद्भवते तेही आपण पाहतो आहोत. त्यामुळे खरं तर सोना दोन राज्यांना जोडणारा खरं तर हा महत्त्वाचा मार्ग म्हणायचा आणि तिथेच ही जर अवस्था असेल तर आपण आतल्या भागांमध्ये शेतशिवारांमध्ये किती नुकसान झालं असेल याचा अंदाज बांधू शकतो. खरं आणि महामार्ग आणि महामार्गावरचा पूल यावर जवळपास गुडघ्याभर म्हणजे गुडघाभर पाण्यात सगळे उभे आहेत आपण बघतोय म्हणजे किती भयंकर परिस्थिती असेल. आमचे प्रतिनिधी सागर सुरसे यांच्याशी या सगळ्याविषयी बोलूया. सागर, सोलापूर गुलबर्गा हा महामार्ग ज्याच्यावरची वाहतूक ठप्प झाली असं कळतंय, काय अपडेट? पाऊस अजूनही सुरू आहे का? शेतशिवाराची काय बातमी? रेणुका, या ठिकाणी पाऊस जो आहे तो काल रात्री 1 वाजल्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जो पाऊस आहे तो अद्यापही सुरूच आहे. आता काही वेळापूर्वी काही भागातला पाऊस जो आहे तो थांबलेला आहे, मात्र ग्रामीण भागामध्ये पावसाची जी काही संततधार आहे ती सुरूच आहे. त्यामुळे एकंदरीतच सोलापूर शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल सर्वच जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. असं असताना दुसरीकडे सोलापूर आणि गुलबर्गा म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवरचा जो काही भाग आहे, अक्कलकोट तालुक्यातून जो राज्यमार्ग जातो कर्नाटकमध्ये, त्या ठिकाणी बोरी नदी आहे आणि त्या बोरी नदीला पूर आल्यामुळे या ठिकाणी गुलबर्गा आणि सोलापूर हा जो काही वाहतुकीचा मार्ग आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे. आज सकाळपासूनच हा मार्ग ठप्प झालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच सगळीकडे हा जो संपर्क आहे तो दोन्ही राज्यांचा तुटलेला आपल्याला दक्षिण भागामध्ये पाहायला मिळतोय. दुसरीकडे सोलापूर शहर असेल किंवा संपूर्ण ग्रामीण भाग असेल त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. दुसरीकडे अक्कलकोट हा खरं तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र त्या ठिकाणी असलेलं कुर्नूर धरण त्या ठिकाणची 9 दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत. असं एकंदरीतच सर्व पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय सोलापूरकरांनी. अगदी धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे सोलापूरमधून आलेली महत्वाची बातमी, बोरी नदीला पूर आला आणि त्यामुळे राज्याच्या दक्षिणेकडचा संपर्क आता तुटलेला आहे असे आताचे महत्वाचे अपडेट्स. पंढरपूर तालुक्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलंय. शेतातील उभं पीक ज्यात पाणी घुसलंय, पाणी साचलंय. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पाऊस पडतोय आणि आताच भर म्हणून रात्रभर आता आणखीन पावसानं हजेरी लावली आहे. पंढरपूर तालुक्यात विविध सर्कलमध्ये मिळून सुमारे 200 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे ऊस, मका, तूर, ज्वारी या पिकांसह डाळिंब, द्राक्ष या फळांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतात उभ्या असलेल्या पिकात 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय आणि हे पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. काल रात्रीपासून परतीच्या पावसाने पंढरपूर परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आपण आत्ता आहोत पंढरपूर मंगळ रोडमधील गोपाळपूर परिसरात. तुम्ही पाहू शकता जिथं ऊस आहे शेतीमध्ये तिथलं पाणीच पाणी झालेलं आहे. पाण्याची लोट अक्षरशः वाहत आहेत आणि या पावसामुळे ऊसाचं, द्राक्षाचं आणि डाळिंबाचं या पंढरपूर परिसरातील भागाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकरी पूर्णपणे चिंतातूर झालेला आहे. तोंडचा घास आता मिळणार की नाही, तोंडचा घास पळवला आहे या पावसाने. आपल्यासोबत काही शेतकरी पण आहेत या भागातील. काय सांगाल, काय झालंय नक्की? पाऊस कालपासून चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे रानाने पाणी थांबलेलं आहे आणि इतर पिकं जी आहेत ती वमळून जाणे शक्यता आहे. तूर आहे, ऊस आहेत, कडवळ तर वैरणी तर गेलेले आहेत. आता काय सरकारकडं आम्हाला मागणी की लुस्कान बस पाय द्यावे असे विनंती करतो. कोरोनामुळे एकतर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलंच आहे आणि त्यात
दिलासादायक वाटणारा हा पाऊस आता भीतीदायक वाटत आहे आणि नुकसान होणार असं एकंदरीत दिसत आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आपण पुन्हा एकदा वीरेंद्रशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण जसं बघतोय की या नुकसानीचा पंचनामामध्ये पंढरपूरमधली काय अवस्था आहे, आणि जसं आत्ता आमचं प्रतिनिधी सांगत होते की जो पाऊस दिलासादायक वाटत होता पावसास शेतीसाठी, तो आता भीतीदायक होतो की काय अशी भीती वाटत होती, आणि तसंच झालेलं आहे कारण इथे उभ्या पिकांचं नुकसान झालंय. 2 फुटांपर्यंत या शेतशिवारामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे हातचं पीक अक्षरशः वाया गेलेलं आहे. विविध सर्कलमध्ये मिळून सुमारे 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे आपण विचार करू शकतो की शेतांची अक्षरशः वाताहत झालेली आहे. अतोनात नुकसान हे शेतकऱ्यांना आता सहन करावं लागतंय. ही दृश्य आहेत पंढरपूरमधली. म्हणजे पावसाचा जेव्हा सुरुवातीचा काळ होता तेव्हा पाऊस थोडासा उशिरानं पडला, त्यामुळे थोडीशी धास्ती शेतकऱ्याला वाटत होती. त्यानंतर तो बरसायला लागला म्हणून थोडासा दिलासा शेतकऱ्याला मिळाला, तो आनंदी झाला, हातातोंडाशी त्याच्या पीक आलं. तोपर्यंत परतीच्या पावसानं हे पीक झोडपून काढलं आणि हे पीक उभ्या शेतामध्ये आडवं झालंय. हातात समोर दिसत असलेलं पीक आता त्याचा उपयोग नाही, किंवा ते असं पाण्यात पडलेलं या शेतकऱ्याला बघावं लागतंय. पंढरपुरातली ही शेतशिवारातली दृश्य आपण बघतोय. जसे आपले प्रतिनिधी आता आपल्याला सांगत होते, आधीच कोरोनाचं संकट होतं आणि त्याच्यातून थोडासा दिलासा होईल, कदाचित येणारे सण आपल्याला थोडे का साजरे करता येतील अशी ज्यांनी आशा ठेवली होती त्या शेतकऱ्यांना, मात्र आता डोळ्यात पाणी आलेलं आहे. कारण अख्ख्या शेतशिवाराचं मातीमोल झाली आहे ही शेती, अक्षरशः पाण्यात भिजून सडून गेली आहे. आणि ज्या पिकाला आपल्या आपण म्हणू शकतो की मुलासारखं प्रेम हे शेतकरी करत असतात, त्या शेतकऱ्याच्या म्हणजे पोशिंद्याच्याच घरातली ही अवस्था आत्ता आपण बघतोय. आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमत ही वृत्तमालिका आपल्या समोर आणतंय. काय नेमकी महाराष्ट्रातली शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती या दृश्यांच्या माध्यमातून कृषी मंत्री दादा भुसे न्यूज 18 लोकमतवर नक्की बघत असतील आणि ते याची दखल घेतील. ते शेतकऱ्याच्या शेतातल्या किंवा आपण म्हणूया शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतात जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेतील आणि नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देतील. नुकसानीच्या पंचनाम्यामधले जे निकष आहेत त्याच्याविषयी सुद्धा न्यूज 18 लोकमत भाष्य करताय, कारण ते सुद्धा जीवघेणे आहेत. आणि म्हणूनच आपण आणखीन जाणून घेण्यासाठी जाणार आहोत. वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, जसं तुम्ही म्हणत होतात की जो पाऊस काही महिन्यांपूर्वी किंवा अगदी काही दिवसांपूर्वी दिलासादायक वाटत होता तोच आता भीतीदायक वाटतोय, काय अवस्था आहे तिथल्या शेतकऱ्यांची? आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून थेट सरकारपर्यंत ही बाब पोहोचवतोय या व्यथा पोहोचवतोय. वीरेंद्रशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण अतिवृष्टीमुळे ऊस असेल, मका असेल, तूर, ज्वारी या सगळ्याच पिकांसह डाळिंब असेल, द्राक्ष या सगळ्याच बागांचं नुकसान झालंय. डॉक्टर रामचंद्र साबळे हवामान तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. रामचंद्र सर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आपण सर प्रयत्न करतो आहोत की जी काही शेतकऱ्याची परिस्थिती या परतीच्या पावसामुळे उद्भवलेली आहे त्याला दिलासा देऊ शकू, त्याच्या निदान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होतील. पण आता सर प्रश्न आपल्याला असा आहे की कालपासून आजपासून जो काही मुसळधार पाऊस महाराष्ट्रातल्या काही भागात बघायला मिळतोय त्याच्याविषयी आपण काय सांगू शकाल? महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रावरचे हवेचे दाब मुळात कमी झालेले आहेत आणि त्यामुळं हे वारे पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेनं तेलंगणावरून पुढे सरकणार आहेत, सोलापूर त्याचबरोबर पुण्याच्या दिशेनं आणि नंतर मुंबईच्या दिशेनं हे वारे चक्राकार फिरत आहेत आणि चक्राकार वारे 732 किलोमीटर वेगाने वाहत आहेत. हे आज उद्या आणि परवापर्यंत साधारणपणे ही स्थिती राहणार आहे, कारण ही हळुवारपणे पुढे सरकणार हे वादळी वारे आहेत. या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान शक्य आहे, त्याच्यामध्ये विशेषतः ऊस पिकाचं नुकसान म्हणजे ऊस लोळणं, ऊस पडणं, जे ऊस वाढलेले आहेत त्यांचं हे नुकसान निश्चितपणे आहे. नंतर काढणी झालेली जी पिकं आहेत, उदाहरणार्थ सोयाबीन असेल शेतकऱ्यांचं, त्यांनी ढीग जर करून ठेवले असले, झाकून ठेवले असले, तरच ते नीट राहू शकतात. नाही तर उभी पिकं पाण्यामध्ये जर राहिली 24 तास 48 तास, मग ते डाळिंब पीक असेल, कुठली इतर पिकं असतील, फळझाडांच्या मधले द्राक्ष असेल, डाळिंब असेल, जे पैशाची पिकं आहेत त्याचं देखील नुकसान, कपाशीचं देखील नुकसान होऊ शकतं. जास्त पाण्यामुळं किंवा जास्त आर्द्रतेमुळे रोग पण येऊ शकतात, किडी येऊ शकतात आणि ही स्थिती 16 तारखेपर्यंत निश्चितपणे राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरा एक सायक्लॉन पुन्हा तयार होण्याची शक्यता आहे की जे चीनमधून अंदमान समुद्रामध्ये येणार
आणि ते पुन्हा ओरिसा आणि इतर भागामध्ये देखील त्याचा धोका पोहोचू शकतो अशी स्थिती आहे. ही हवामान स्थिती बदलण्याची जी कारणं आहेत तिने जी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांची मतं बघितली त्याच्यामध्ये मला असं दिसून आलंय की एकूण ला निनोचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला या रब्बी हंगामामध्ये जाणवणार आहे. तो फेब्रुवारीपर्यंत जाणवणार आहे त्या आणि हवामान बदल त्या अनुषंगानं हे जाणवत आहेत. एकूणच ही परिस्थिती फक्त परतीच्या मान्सूनपुरती मर्यादित नसून एकूण त्या मान्सूनवरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये ला निनोचा परिणाम आहे. ला निनो म्हणजे पॅसिफिक महासागर प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनी कमी आहे. तिकडे हवेचे दाब वाढलेले आहे त्यावेळेला वारे सगळे आपल्या दिशेने येतात आणि बंगालच्या उपसागरात होणारी चक्रीवादळाची स्थिती किंवा चक्रीवादळाची एक प्रक्रिया वादळी वाऱ्यांची प्रक्रिया चक्राकार वाहणाऱ्या वाऱ्यांची प्रक्रिया यामुळे हे नुकसान आणि पाऊस. सर मग थोडासा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातले आपले जे सगळे नागरिक आहेत किंवा शेतकरी आहेत प्रामुख्यानं त्यांना तुम्ही काय सांगाल कुठल्या भागामध्ये नेमका कुठल्या जिल्ह्यांना या पावसाचा पुढच्या 3 दिवसात जो पडणारा पाऊस आहे त्याचा फटका बसू शकतो असं काही स्पेसिफिक आपण प्लीज सांगू शकाल का? हो हो सर्वसाधारणपणे हे हैदराबादच्या वरून पुढे सरकत आहे आणि संपूर्ण मधला जो पट्टा आहे महाराष्ट्राचा म्हणजे ना उत्तरेची बाजू दक्षिणेची बाजू थोडाफार सोडून मधल्या पट्ट्यातून ते पुणे त्याचप्रमाणे नगर त्याचप्रमाणे नाशिक आणि नाशिक पुढे पाहतो इतर मुंबईच्या दिशेनं ते जात आहेत वारे. त्यामुळे या भागामध्ये मराठवाड्याचा काही भाग आहे आणखी मग तो लातूरचा काही भाग असू शकतो त्यानंतर उस्मानाबादचा काही पार्ट असू शकतो अशा या पट्ट्यातून ते वारे पुढे सरकत आहेत आणि ते वारे सरकण्याचा जो 32 किलोमीटरचा वेग आहे तो जर वाढला तर नुकसानीची पातळी वाढू शकते. आता सध्याला 32 किलोमीटर वेग सध्या चालू आहे आणि आता ऑलरेडी हे जे सायक्लोनिक विंड्स आहेत किंवा चक्राकार वारे त्या महाराष्ट्राच्या सीमेचे पार करून ते आत घुसलेले आहेत. हे वादळी वारे ढग मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि हे पाऊस सतत चालू राहणार आहे. आज राहणार आहे उद्याही पाऊस राहणार आहे आणि 2-3 दिवस तरी पाऊस हा राहणं शक्य आहे. सर जसं तुम्ही म्हणालात की आधीच काढणीला आलेलं पीक देखील वाया गेलेलं आहे आणि आता तुम्ही जसं म्हणताय की संभाव्य पावसाचा देखील धोका आहे अशा अवस्थेत हवामान तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? आहे ते पीक म्हणजे जे वाचवू शकतो ते पीक वाचवण्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन आत्ता ऐकत असलेल्या शेतकऱ्यांना करू शकाल आत्ता ऐकत असलेल्या उत्पादकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू? हो निश्चितपणे कारण मी पण पुणे कृषी महाविद्यालयाच्या फार्मचा जवळजवळ 10-12 वर्ष फार्म सुपरिटेंडेंट होतो. अशा प्रकारचे वातावरण मी पाहिलीत. राहुरी युनिव्हर्सिटीच्या फार्मचा फार्म सुपरिटेंडेंट होतो 8,000 एकर क्षेत्राचा आणि गणेशटीन बॉटनिकल गार्डनचा डायरेक्टर होतो. इथेही 150 एकर फळ फुलं भाजीपाला आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी जेव्हा थोडंफार पावसाचं प्रमाण कमी होतात जेवढा माल काढून बाजूला सुरक्षित स्थळी हलवता येईल किंवा त्याला झाकण टाकता येईल ताडपत्र्या आणि इतर काही गोळा केलेल्या मालावरती ह्या सगळ्या बाबी त्यांनी काटकसरी शक्यतो केल्या पाहिजेत. आणि आता गाफील राहून चालणार नाही शेतातलं पाणी बाहेर काढलं पाहिजे. उताराच्या बाजूचा जो बांध आहे शेताचा त्या एका कोपऱ्यातून पाणी जर खोदून तो बांध तिथनं पाणी काढून टाकलं निचरा केला पाण्याचा तर पिकं वाचतील. अन्यथा पिकं पण काही जी आता पेरलेली असतील काही पेरण्या झालेल्या असतील तिथं पण नुकसान होऊ शकतं. नक्की डॉक्टर रामचंद्र सर मगाशी रेणू सरांनी बोलताना उल्लेख केला की हे 3 दिवस तर पावसाचे आहेतच पण सर त्यानंतर अजून एका वादळा संदर्भातला उल्लेख आपण केला त्याविषयी थोडक्यात सांगू शकाल का? हे आता सध्याचं जे डिप्रेशन आहे ते साधारणपणे चीनच्या बाजूनं अंदमान समुद्राच्या दिशेनं ते येत आहे आणि ते 18-19-20 तारखे दरम्यान येत आहे. म्हणजे आता हे 14-15-16 हे दिवस या वादळी वाऱ्यांचे आहेत. तर पुढच्या वादळाची देखील क्रिया तयार झालेली आहे आणि हे सगळे हवामान बदल आहेत. माझ्या दृष्टीनं मोठे हवामान बदल आहेत आणि मोठ्या हवामान बदलाचा फटका हा बसतोय शेती क्षेत्राला प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात बसतोय. कारण सगळं ओढ्यावरचं क्षेत्र आहे. शेतकरी निदान कमीत कमी पाणी काढून देणं ही क्रिया त्यांनी करायलाच पाहिजे. गाफील राहण्यात काही अर्थ नाही. धन्यवाद डॉक्टर रामचंद्र साबळे सर तुम्ही या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आणि नेमकी आताची स्थिती काय आहे हे देखील आता आपल्याला सुवर्णाते सांगत होते. नक्की वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पंढरपुरातून. पंढरपुरातली परिस्थिती मगाशी आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतो. वीरेंद्र काय सांगाल पंढरपुरातली परिस्थिती ही जी दृश्य दिसत आहेत अंगावर काटाळणारी आहेत त्या पोशिंद्याचं काय झालं असेल पंढरपुरातल्या याची कल्पना या दृश्यांवरून येते. सुवर्णा अत्यंत भयानक परिस्थिती आहे पंढरपूरची एकंदरीत आणि
पंढरपूरच्या इतिहासात जसं या पिढीला कळतंय तसं एवढा मोठा पाऊस सलग पहिल्यांदाच पंढरपूरकरांना अनुभवायला आलेला आहे. आपण पाहू शकतो की मंदिर परिसरामध्ये किती धुवाधार पाऊस आहे आणि या धुवाधार पावसामुळे तुम्ही दृश्य पाहू शकतात की पश्चिमदार इथं आहे आपण आणि प्रचंड पाऊस आहे. व्यापाऱ्यांनी दुकानं उघडलेली आहेत. आजच सगळ्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या भाविकांना सगळ्यांनी अन्नदान केलेलं आहे आणि शेतीची एकंदरीत पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. त्याच्याबरोबरच पंढरपूरकरांच्या नागरिकांचीही दैनावस्था झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की कुठून आलात माऊली? वळवा तालुका. कुठून? वळवा तालुका. हा हा हा. एवढा पाऊस बघितलाय का पंढरपूरमध्ये? एवढ्या पावसात आला तुम्ही? पावसाने झालो. एवढा पाऊस नाही बघितला. भरपूर लाभ झालाय. भयानक पाऊस आहे. हा एकंदरीत परिस्थिती पाहता असाच जर का पाऊस राहिला तर आतून आत नुकसान तर होणार आहे आणि हे नुकसान कसं भरून निघेल एकंदरीत याची सगळ्यांना चिंता लागली आहे. सुवर्णा. नक्की वीरेंद्र, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. जे तिथले भाविक किंवा प्रवासी होते ते सुद्धा सांगत होते की किती भयानक पाऊस पंढरपुरामध्ये पडतो आहे, त्यामुळे शेताचंही प्रचंड नुकसान झालंय. आपण या वृत्तमालिकेमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच भेटूया. याच विषयावर बोलणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांना दुःख अनावर झालेलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यामुळे केतकी राज्यभरामध्ये पावसानं मोठं नुकसान केलं. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातले तूर, मका, कापूस, बाजरी अशा खरीप पिकांना मोठा फटका बसलाय. हातातोंडाशी आलेलं पीक अतिपावसामुळे वाया गेलंय. शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी शासनानं हेक्टरी 75,000 रुपये भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. आपण बघतोय पिकांची कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे. केतकी खरंच बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला आहे. पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आणि त्यामुळे आता सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करताना दिसतात. अगदी हातातोंडाशी आलेलं पीक, काढणीला आलेलं पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलं आहे. आणि अर्ज लिहून कुठं अर्ज द्यावा, कोणाला द्यावा हे काही समजना. हो कुठं अर्ज द्यायचे? महसूलवाले कोणी आले नाही, कृषीवाले कोणी काही नुसकन भरपाईचे फुटून घेतले नाही, काहीच नाही. आता आमच्या मग असे तगदे चालू झाले, ते कुठून पैसा भरावा, काय करावा. हो आता आम्हाला तर कुठं तिन्ही तळात कोणी राहिलं नाही असं झालं. हे 5 एकरमध्ये सगळं होतं, कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन असे होतं. काय ठरवलं तुम्ही? आता काय ठरायचं? शासन याच्याकडे पाहिजे ना, तर काय ठरायचं? आता हे तर कर्जबाजारी झालो ना आम्ही भरपूर. ते वरच काय करेन त्याच्यावर आहे ना. आता शासन याच्याकडे लक्ष देणार ना. परिस्थिती आज अशी झाली आहे. पहा हे मूग आहे, हे घरी सुद्धा नेले नाही. हे आज तुमच्या हातात दाखवलं आम्ही. पण संदीप, ही अवस्था फक्त मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांची नाही आहे, तर कोकणात सुद्धा असंच नुकसान झालेलं आहे पावसाने. या पावसामुळे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. कोकणातलं प्रमुख पीक असलेलं भाताचं पीक अवकाळी पावसानं जमीनदोस्त झालंय. बघूया तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर काय अवस्था आहे, शेताची काय अवस्था आहे आणि शेतकऱ्यांची मागणी काय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमकी परिस्थिती आहे. तुमचं शेत हे मातीत मिसळलेलं आहे, पीक जे आहे मातीत मिसळलेलं आहे, काय सांगा? आता जी सध्याची परिस्थिती अशी आहे की जे पीक येऊन सुद्धा जे मातीत मिसळले असल्यामुळं वरून पावसाची धार आणि खालून चिकल त्याच्यामुळं अतोनात नुकसान होणार आहे आणि झालेलंही आहे. आणि जे राहिलेले जे पीक आहे ते सुद्धा हातामध्ये येऊ शकणार नाही अशी ही प्रत्येक शेतकऱ्याला काळजी वाटून लागलेली आहे. एक तर कोरोनाचा रोग हा फैलावत चाललेला आहे. मुंबईचे आक्रमणी जे जे आलेले आहे ते सुद्धा शेतीमध्ये रद्द झाले होते, पण ते शेती करत केल्यामुळं त्यांचा ही सुद्धा आता नाहीला झालेला आहे. कारण अवकाळी पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ती हातामध्ये येऊ शकणार नाही. तेव्हा शासनाने
प्रत्येक ठिकाणी येऊन आमचा जो खेड तालुका फार मोठा आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुमचे जे काही कर्मचारी असतील त्यांना विनंती करून सांगा की प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करून ते आम्हाला सादर करावे अशी आमची विनंती. पंचनामे अजून झालेले नाही आहेत, तालुक्यातली शेती उद्ध्वस्त झालेली आहे आपण बघतोय, काय सांगाल तुम्ही? आमच्या खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. भात शेती हेच मुख्य उत्पादन आहे लोकांचं आणि वर्षाला जे पीक मिळतं त्यातून वर्षभराचा तांदूळ लोक साठवण त्यातून करत असतात आणि वर्षभराची त्यांची गुजराण चाललेली असते. मात्र अचानक हा पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला जे पीक आहे ते आज मातीमोल होण्याची अवस्था आहे. अशा परिस्थितीत सरकारनं लक्ष द्यावं, पंचनामे करावेत आणि लोक नुकसान भरपाई मिळवून द्यावी. आमच्या ज्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या त्या IVN लोकमत या चॅनलनं ऐकून घेतल्या आणि त्या संपूर्ण सगळ्यांसमोर आणल्या, त्याबद्दल मी IVN लोकमतचं हार्दिक आभार. चंद्रकांत बनकर, News 18 लोकमत, खेड रत्नागिरी. आपण बघतोय रत्नागिरीतल्या भात शेतीचं किती मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्यामध्ये पण परिस्थिती तीच आहे. कर्जतमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडल्यानं मोठ्या प्रमाणावर भात शेतीचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय. गेल्या 8 दिवसांपासून वातावरणातील प्रचंड उष्णता आणि ढगाळ परिस्थितीमुळे परतीचा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते. मोठ्या कष्टानं हातातोंडाशी आलेली भात शेती एका रात्रीच्या पावसानं पार मोडून गेली आहे. या नुकसानीचं सरकार पंचनामे करून पैसे देतील का असाच सवाल आता बळीराजा विचारतोय. आणि संदीप, यामुळे फक्त धान्याचं नुकसान नाही झालेलं तर भाज्यांवर सुद्धा परिणाम झालेला आहे, कारण भाजीपाल्याचं खूप नुकसान या अतिपावसामुळे झालंय. भाज्यांचे भाव अर्थातच त्यामुळे प्रचंड वाढलेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळेच गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईतल्या APMC बाजारपेठेत भाज्यांचे भाव कडाडलेत. दररोज नवी मुंबईच्या APMC बाजारपेठेत सरासरी 700 गाड्यांची आवक होत असते, मात्र ही आवक घटून 400 ते 450 गाड्यांवर आली आहे. ही आवक घटल्यानं भाज्यांचे दर दुपटीनं वाढलेत. भाज्यांची हीच परिस्थिती आणखीन महिनाभर राहील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत, याचं एकमेव कारण म्हणजे कोसळणारा पाऊस. परतीचा पाऊससुद्धा सुरू झाल्याप्रमाणे धोधो कोसळतोय. शेतामधली उभी पिकं त्यामुळे नष्ट झालेली आहेत. परिणामी मार्केटमध्ये आवक कमी येते. आवक कमी आल्याच्यानंतर बाजारभाव वाढतात, हे गणितच आहे. 50% आवक घटलेली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पूजा मोरे यांनी आज बीडमधल्या गावातील नुकसानीची पाहणी केली. केवराई तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान झालं आणि हे नुकसानाचीच पाहणी करण्यासाठी आज त्यांनी या गावाला भेट दिली. थेट गावाच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली आणि तिथे त्यांनी काही काळ ठियाही दिला होता. पाऊस पडतोय, त्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतुरात नुकसान झालेलं आहे आणि त्याचा हातातोंडाशी आलेला सगळा घास आज मातीमध्ये मिळालेला आहे. म्हणून राज्य सरकारला आम्हाला विनंती करायची आणि या शेतकऱ्याच्या बांधावरून आम्हाला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा विनंती करायची आहे की शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणं आज राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे तात्काळ शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला हा 100% सरसकट पीक विमा हा भेटलाच पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या जर येणाऱ्या काळामध्ये वाढल्या तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार असेल. अगदी संदीप, राज्यभरात ही परिस्थिती आहे. बळीराजा लाखोंचा पोशिंदा असलेला बळीराजा अत्यंत संकटात आहे आणि त्यांना आत्ता गरज आहे ती त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची. या वृत्तमालिकेमध्ये आम्ही राज्यभरातला असा आढावा घेणार आहोत, पण एका ब्रेक नंतर परत भेटूयात. आम्ही पोराचं शिक्षण कसं करणार? पोरगी लग्नाला आलेली, शेतीमध्ये जर उत्पन्न जर नाही झालं तर आम्ही नुकसानीचा पंचनामा. या वृत्तमालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत केत की राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत. जालन्यामध्ये काल दिवसभर झालेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला कापूस आणि सोयाबीनचं पीक डोळ्यांदेखत होत्याचं नव्हतं झालं आणि त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय.
शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. जवळपास सगळेच नदीपात्र ओसंडून वाहत आहेत. परतीच्या या पावसाचा शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फटका बसलाय. काढून ठेवलेला कापूस आणि सोयाबीन पाण्यात भिजलाय आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी आता होतीये. शेतकऱ्याचं नगदी पीक असल्याच्या कारणानं शेतकऱ्याची एवढी हाल झाली या पाण्यामुळं की त्या कापसाला लागवडीपासून तर आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढा खर्च पण त्यामधून निघत नाही. राहिलेले बोंड सळडे शेतकऱ्या दरबारी त्याचा पंचनाम होऊन त्याच्या शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही. तरी शेतकऱ्यांना कोणाकडे दाद मागावी हे समजत नाही. म्हणून शेतकरी वारंवार त्या कापसाला सोयाबीनला जीव लावायचा प्रयत्न करतो पण ते काही त्याच्यातून त्याला कुठेही त्याला भर मिळते. आत्महत्या करण्याची वेळ आली तरी पण शासन दरबार कुठलाही निर्णय नाही काय नाही. आणि हीच परिस्थिती आपण बघतोय सगळीकडे आहे. कारण या परतीच्या पावसानं जोरदार फटका जाता जाता दिलेला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुद्धा परतीच्या पावसानं अक्षरशः हाहाकार उडवून दिलाय. खरीप पिकासह ऊस कांदा आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं होतं. आता काहीसा दिलासा वाटू लागला होता पण परतीच्या पावसानं त्यावर पाणी फिरवलंय. या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आढळून येईल की शेताची कशी अवस्था झालेली आहे. इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. शेतामध्ये एवढं प्रचंड पाणी वाहू लागलं आहे. तळे नाल्यासारखं आता शेतं झालेली आहेत. तुम्ही बघत असाल पीक कसं दिसतं आहे. तुम्ही आता इथं प्रत्यक्ष कॅमेऱ्यामध्ये बघा काय हिरवे शेंगा आहेत काय वाळलेलं आहे तर कशा आहेत बघा तुम्ही. म्हणजे एवढं प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. उडदमुख तर गेलेले आहेत परंतु सोयाबीनचं पीक जे होतं याची सुद्धा आता वाट लागलेली आहे. वारा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे आमच्या भागातील पूर्ण शेतीचं आमच्या इथं खूप नुकसान झालेलं आहे. ऊस हा जमीन ध्वस्त झालेला आहे. आमचं मिरची पीक होतं. मिरची पीक आम्ही लावून हे 8-15 दिवस झाले होतं. त्याच्यामध्ये मी 7,000 रोपांची लागण केली होती. त्याच्यानंतर पावसाने काल एवढं मोठं नुकसान केलेलं आहे की माझी रोपे वाहून गेलेली आहेत. आपण बघतोय संपूर्ण राज्यातल्या केतकी सगळ्याच जिल्ह्यांमध्ये या परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलंय. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तत्काळ पंचनामे करा आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर द्या. अगदी खरं आहे. आणि याच सगळ्या यांच्या मागण्या नेमकी परिस्थिती काय आहे वास्तव काय आहे हे आपण दाखवत राहणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या या वृत्त मालिकेमधून नुकसानीचा पंचनामा यामधून. या वेळेनंतर इथेच आपण थांबतोय पण यानंतर सुद्धा ही वृत्त मालिका आणि त्यानंतर थेट शेतकऱ्यांशी संवाद सुरूच राहणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आम्ही पोराचं शिक्षण कसं करणार आहे. पोरगी लग्नाला आलेली शेतीमध्ये जर उत्पन्न जर नाही झालं तर आम्ही लोन कसं भरणार आहे.